कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. लोकांना एवढे दिवस घरी थांबण्याची सवय नाही. शासन निवेदनातून जाहिरातीतून जनजागृती करते की बाहेर पडू नका, सारखे मास्क बांधा, वारंवार हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझर वापरा. पण असे अनेकदा अनेकांनी सांगूनही अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतायत आणि यामुळे हा रोग पसरतोय. असं होऊ नये, घरात बसून कंटाळा आला असेल म्हणून आता नवीन वेबसिरीजच्या माध्यमातून रिंकू राजगुरू लारा दत्तासह रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले. सैराट गर्ल रिंकू राजगुरूने अल्पावधीतच तुफान लोकप्रियता मिळवली. तिची लोकप्रियता पाहता अनेकांना तिने आपल्या प्रोजेक्टमध्येही काम करावं अशी इच्छा बाळगून असतात. आता रिंकूला बडा प्रोजेक्ट मिळाला आहे. अर्थात हा सिनेमा नसला तरी 100 नावाची वेबसिरीजमध्ये ती झळकणार आहे. यात अनेक नामवंत कलाकारांसह ती स्क्रीन शेअर करते. विशेष म्हणजे लारा दत्तासह तिची केमिस्ट्री खूप चांगली जुळल्याचं पाहायला मिळत आहे. या वेबसिरीजमध्ये लारा दत्ता SCP सौम्या शुक्लाच्या भूमिकेत झळकणार असून या भूमिकेत परफेक्शन आणण्यासाठी महिला पोलिसांकडून तिने खास टिप्स घेत ही भूमिका साकारली. स्वित्झर्लंड एकदा तरी पाहण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या रिंकूला अचानक ब्रेन ट्युमरचा आजार होतो आणि अगदी जगण्यासाठी कमी वेळ तिच्यासाठी असतो. अशातच ती पोलीस इन्स्पेक्टर बनलेली लारा दत्तासह काम करायला सुरुवात करते आणि त्यानंतर कशा रीतीने तिच्या स्वप्नांना ती भरारी देते अशा आशयाची ही कथा आहे. नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलरही प्रदर्शित झालाय. अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर हा ट्रेलर सुपरहिट ठरतोय. आजच ही वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येणार असून काहीशी दुरावलेली आपल्या साऱ्यांची आवडती रिंकूला अशा माध्यमातून पाहणं हे नक्कीच मनोरंजनाची पर्वणी ठरणार. हॅलो मॅडम, कायसो? अरे मैं कह रहा था वो शो आ रहा है हमारा 100, तो फिर वायरल गुरल बना देते ना, लोगों को भी तो पता चले. बड़ा असाइनमेंट करते, सारे प्रेस को बुलाते. कोई इसको समझाओ कि लॉकडाउन का मतलब क्या होता है. अभी जितने सारे बड़े इवेंट्स करने हैं ना, वो सब घर में बैठ के करो. एक्चुअली आजकल व्हाट्सएप फॉरवर्ड्स काफी ट्रेंड हो रहे हैं, तो इफ यू वांट लेट्स ट्राई एंड क्रिएट अ व्हाट्सएप मैसेज और व्हाट्सएप पे डाल लेते हैं. व्हाट्सएप फॉरवर्ड्स फालतू होते हैं मैडम, हमारा शो फालतू नहीं है ना. डिड एनीवन आस्क यू? अरे उन दस्तरी रुक जा, व्हाट्सएप छोड़ो यार, कुछ और सोचो. 8 बजे वाला अनाउंसमेंट कर देते हैं. वैसे भी आजकल बहुत सारे अनाउंसमेंट हो रहे हैं, हमारे 100 का भी ऐड कर देंगे, सब सुनेंगे. ए रिंकू, जो पॉसिबल हो वही बोलो ना, नेक्स्ट आइडिया प्लीज. हाँ, उसके साथ ना ऐसे भी कर सकते हैं कि हर ग्रोसरी वालों को बोल सकते हैं कि सबके घर पे जाओ और सबको हमारे शो के बारे में बताओ. हाँ? वो दाल चावल बेचेगा या हमारी इन्फॉर्मेशन? यार इसको हटाओ इस कॉल से. आप हट जाओ ना मैडम, वैसे भी मेरी सारी आइडियाज को आप रिजेक्ट ही कर देते हो. बेटा जरा पढ़ के बात कर लो, तो बॉस को छोड़ दीजिए. देखे देखे इन दोनों की ना कभी नहीं बनती, बट इन दोनों की जो कहानी है ना वो एकदम 100 नंबर है, 100. अब आप सोच रहे हो मैं इसी की बात कर रहा हूँ, मतलब हमारा नया शो आ रहा है 100. फिल्मी दुनियेतल्या ताज्या घडामोडींसाठी आणि गॉसिपसाठी नक्की पाहत रहा लोकमत CNX फिल्मी.